घेतात सरकार. दादा तीन तीन आपण तिथं नाही नाही ते दोन म्हणत असं नाही अध्यक्ष महोदय आम्ही पण सरकारमध्ये काम केलंय उगीच आम्ही गप्प बसलो म्हणजे काही पण चालतं का काही रेटून कामकाज होणार. एक मिनिट गिरीशजी त्याच्यामध्ये राज्यमंत्री नाही ठीक आहे तो त्यांचा अधिकारी कुणाला करायचं नाही करायचं परंतु चारच खात्याचे चौघ जण मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींची अपेक्षा करत नाही कारण त्यांना कामकाज जास्त हे आम्हालाही कळतंय. आम्ही पण मुख्यमंत्री असताना तिथं उपमुख्यमंत्री असताना बसायचो सभागृहाचं कामकाज नाही नाही वरच्या सभागृहाचं कामकाज मध्ये दोन तीन वेळा ऍडजस्ट झालं आणि मग त्यांनी नंतर लक्षवेधी घेतल्या त्यामुळे थोडं नियोजनात अडचण झाली पण मी त्यांना दोघांना निरोप देतो आणि या ठिकाणी बोलवतो. नगरविकास खातं कुणाला दिलंय म्हणजे तात्पुरतं सभागृह कामकाज बघायला कुणाला दिलंय तेव्हा तुमच्याकडे नोट आलेली आहे आपल्याला माहित नाही परंतु मगाशी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर हे दोघं नाहीत. हे काय किती दिवस अधिवेशन चालतं दादा किती गांभीर्याने घेतात सरकार. दादा तीन तीन आपण तिथं नाही नाही ते दोन म्हणते असं नाही अध्यक्ष महोदय आम्ही पण सरकारमध्ये काम केलंय उगीच आम्ही गप्प बसलो म्हणजे काही पण चालतं का काही रेटून कामकाज होणार. एक मिनिट गिरीशजी त्याच्यामध्ये राज्यमंत्री नाही ठीक आहे तो त्यांचा अधिकारी कुणाला करायचं नाही करायचं परंतु चारच खात्याचे चौघ जण मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींची अपेक्षा करत नाही कारण त्यांना कामकाज जास्त हे आम्हालाही कळतंय. आम्ही पण मुख्यमंत्री असताना तिथं उपमुख्यमंत्री असताना बसायचो अख्ख्या सभागृह बघायचं मी पहिल्यांदा ह्या कामाला प्राधान्य द्यायचो पण ह्यामध्ये दोघांना बोलवा तुम्ही नाहीतर सगळेजण आपापले विषय मांडतात कोण हे सांगतात ना आम्ही उतरून घेतो काही उतरून घेत नाही काही उतरून घेत नाही. उत्तरामध्ये उत्तरामध्ये येईल ना दादा त्यांच्या दादा उत्तरामध्ये येईल. अहो नाही अध्यक्ष महोदय तुम्ही पण सिन्सिअरली घेत नाही वास्तविक कामकाज थांबवलं पाहिजे त्या दोघांना बोलवलं पाहिजे ह्याच्यात काय वाईट आहे का असच मला काही कळतच नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय दादा म्हणतायत कोणी लिहून घेतली म्हणजे दादा सगळं रेकॉर्ड होत असतं सगळे रेकॉर्ड आणि हे आमची सामूहिक जबाबदारी आहे आम्ही सगळे मुद्दे लिहून घेतोय आपण बघतायत आम्ही सगळे मुद्दे लिहून घेतोय आणि सामूहिक जबाबदारी आपण आता अनेक वेळेला मागच्या काळामध्ये सुद्धा तुमचे दोन दोन मंत्री जर सजेस्ट सहा सहा आठ दहा डिपार्टमेंटवर आपण एक दिवस चर्चा करायचो हा नाही तर कुठे वरच्या सभागृहात असतील किंवा दुसऱ्या कामामध्ये असतील काय असेल ना नाही असतील थोडा साहेब कामात असतात कुठेतरी असतील ते आता त्यांच्याकडे दोन तीन खाते आहेत नीटपणे काम करा अधिवेशनाच्या पुरती तरी नाही सामूहिक तसं नाही त्या खात्याची जबाबदारी मग एक काम करा ना रवींद्रजींना पण बाहेर पाठवा सामुदायिक जबाबदारी सगळी जबाबदारी आपणच घ्या चला असं अजिबात नाही अजिबात नाही अजिबात मी मंत्री किंवा राज्यमंत्री हजरच ठेवायचो दादा मंत्री किंवा राज्यमंत्री हजरच ठेवायचो रेकॉर्ड काढा चला सन्माननीय सदस्य हरिभाऊ बागडे बोलू हा निरोप द्या निरोप द्या निरोप निरोप सांगितलाय 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 निरोप द्या निरोप द्या निरोप द्या सांगितलाय निरोप देत आहे निरोप दिलाय 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 सन्माननीय सदस्य हरिभाऊ बागडे अध्यक्ष महाराज या मुख्यमंत्री आले का लोढा साहेब नाहीये का मुख्यमंत्र्यांचा ज्याला कामकाज नगरविकासचं बघायला सांगितलं का नाही जबाबदारी नाही का त्यांची के आपलं म्हणणं बरोबर आहे जबाबदारी आहेच वरच्या सभागृहाचं कामकाज नाही नाही वरच्या सभागृहाचं कामकाज मध्ये दोन तीन वेळा ऍडजस्ट झालं आणि मग त्यांनी नंतर लक्षवेधी घेतल्या त्यामुळे थोडं नियोजनात अडचण झाली पण मी त्यांना दोघांना निरोप देतो आणि या ठिकाणी बोलवतो. आता दादा म्हणले की खालीवर म्हणजे ही सभागृहाची परंपराच आहे दर इतके वर्ष आम्ही तेच ऐकतोय. अध्यक्ष महाराज नगर विकास खात्याच्या मागण्यासंबंधी मी आपल्याला बोलतोय ना अध्यक्ष.